उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी लिहिलेल्या चरवेती चरवेती या पुस्तकावरून नवा वाद निर्माण झालाय. 2004 लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबई मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार अभिनेते गोविंदा यांनी राम नाईक यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत गोविंदा यांनी कुख्यात डॉन दाऊदची मदत घेतली असा खळबळजनक दावा राम नाईक यांनी आपल्या पुस्तकात केलाय. या दाव्यानंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर गोविंदा आणि दाऊद यांच्यातील संबंधांची चौकशी होण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसनं या प्रकरणी राम नाईक यांनाच आव्हान दिलंय. जर गोविंदा आणि दाऊदच्या कनेक्शनची माहिती राम नाईक यांना होती तर ही माहिती लपवल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हे का दाखल करण्यात येऊ नयेत अशी विचारणा काँग्रेसनं केली आहे. राम नाईकांच्या दाव्यामुळे त्यांच्याच सरकारची अडचण झाली आहे, त्यामुळे या प्रकाराची चौकशी करण्याचं सांगून सरकारनं वेळ मारून नेली. राम नाईक यांनी पुस्तकामध्ये जे छापलेलं आहे, अनेक दिवसापूर्वी हे पुस्तक पब्लिश झालेलं आहे, परंतु या पब्लिश झालेल्या पुस्तकामध्ये आज जी न्यूज येते ती निश्चित स्वरूपामध्ये तत्कालीन परिस्थितीमध्ये राम नाईकच्या निवडणुकीमध्ये जो विषय झाला आणि त्या अनुषंगानं त्यांनी लिहिलेलं विषय आहे. परंतु आत्ता राज्यात आणि देशात हे जनतेला अपेक्षित असलेलं सरकार आहे आणि त्यामुळे कोणताही अंडरवर्ल्डचा याच्यामध्ये नेक्सस जाणवणार नाही. जरूरत पडल्यास त्याच्यावरती निश्चित स्वरूपामध्ये गांभीर्याने विचार केला जाईल. उत्तर प्रदेशचे गव्हर्नर असलेल्या एका व्यक्तीनं, राम नाईक सारख्या ज्यांनी केंद्रीय मंत्री पद देखील भूषवलेलं आहे, अशा व्यक्तीनं आपलं पुस्तक विकण्याकरता अशा तऱ्हेचा मार्गाचा अवलंब करणं इतरांना ठीक आहे, पण यांनी करणं हे अतिशय चुकीचं आहे. आणि एकंदरच तुमच्याकडे 12 दाऊद इब्राहिमचे संबंध गोविंदाचे बरोबर होते आणि त्याचा फायदा त्यांना झाला असं जर तुम्हाला माहिती होती, तुमच्याकडे त्याचे पुरावे असतील, तर ते तुम्ही आतापर्यंत 12 का दिले नाहीत पोलिसांना, हा प्रश्न त्या ठिकाणी होतो. आणि म्हणून आम्ही आता मागणी करतो आहोत की आयपीसीच्या कलम 201 आणि 202 अन्वये यांच्यावरती पहिल्यांदा कारवाई केली पाहिजे आणि त्यानंतर चौकशी केली पाहिजे की याच्यामध्ये काय यांच्याकडे पुरावे आहेत त्याचे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.